हेलो आज वेलकम टू द व्लॉग। सो आज मैं आया हूँ चेस क्लब में। ये इधर एक है, ये भी एक है और एक और हम लोग का बंदा है, वो फंसा हुआ है विद्या विहार। उसको समझ नहीं आ रहा है वो कैसे आ गया। और अभी जस्ट दो मिनट पहले सुमित ये अंकल को जो है सिंपथी दे रहा था, बोलता है ये इनके साथ खेलो भाई कोई। तो मैंने बोला कि भाई जा तू खेल उनके साथ। तो बोलता है नहीं यार प्रोडिजी वगैरह निकले तो प्रोडिजी दोस्तों प्रोडिजी का मतलब होता है जो यंग टैलेंट्स होते हैं जैसे प्रज्ञा नंदा गुकेश, ये लोग को प्रोडिजी बोला जाता है। अंकल के साथ खेल जा जा भाई, वो बेचारे कब से उनके पास पीस भी नहीं है सारे यार। दोस्तों ये दो दोस्त यहाँ पे खेल रहे कुछ तो। अरे बाप रे, अच्छा नहीं, मुझे लगा सुमित बोटले ने जो क्वीन ब्लंडर कर दी, लेकिन इधर भी है क्वीन तो इतना भी ख़राब नहीं खेल रहे। लेकिन ओहो किंग्स इंडियन एक ही सीखा है बस। नहीं किंग्स इंडियन ये सिर्फ वो हमेशा बाहर निकालो किंग्स ब्लैक मिक्स मिक्स इंडियन। पोजीशन देखो दोस्तों क्या है इन लोग का। कमेंट्री अगर मैं करूँ तो सुजा सप्पा ने ऑलमोस्ट डेवलप कर लिया सब। इनके इधर घोड़े और ऊंट को आराम दिया है, गर्मी लग रही है वो लोग को। हाथी एक कैसल करके बस हाथी को ओपन फाइल दिया है, वो बहुत ही मस्त ओपन फाइल है। अरे पॉन पुश कर रहे हैं, सैनिकों पे बहुत ज़्यादा विश्वास किया जा रहा है इनको। और एक कैसल, अब पूरी पोजीशन जो है वो वाइट के हाथ में है और ब्लैक के हाथ में घोड़ा है फिलहाल। तो एक और पॉन पुश भाई सुमित बोटले, डेवलप उन्होंने कभी किया ही नहीं, ना उनका सेंस ऑफ ह्यूमर और ना ही उनका करियर। वेरी गुड नाइस फोकस, लेकिन जितना फोकस लगा के ऐसे घटिया मूव जो करते हैं वो। खेलो अभी कुछ अच्छा, इसलिए सिर्फ ओपनिंग नहीं सीखने का, इसके बाद का भी मेन, इसके बाद ही मेन शुरू होता है गेम। दोस्तों सीधा रुक सेक्रीफाइस कर दिया है और क्योंकि पसंदीदा पीस जो है लोगों का क्वीन होता है, नाइट होता है, बट सुमित बोटले का है पॉन। क्योंकि वो विजनरी है, वो आगे का सोचते कि कभी तो क्वीन बनेगा, लेकिन फिलहाल तो जो क्वीन बनने में मदद करते बाकी के पीस वो बस साइड में खड़े हैं। जो रुक बेचारे को खाना पीना दे के उधर ही मार दिया, उसको आगे भेजा ही नहीं कभी खेलने के लिए। तो अभी फिलहाल तो बहुत कॉम्प्लिकेटेड है। ओके एक एक्सचेंज कर दिया और जो एक्सचेंज है जो है बहुत ही अच्छा एक्सचेंज है, क्योंकि एक रुक जो मिल चुका है जो कि इसका ब्लंडर था, बट उसके अलावा डबल पॉन इधर तैयार हुआ है। खेल लिया था मैं। क्या था ये मतलब क्या हुआ अभी? क्या कौन सा गेम खेल रहे हैं? देखो आपका ये वर्दी अपोनेंट है, इसको पटक सकते हो आप। पहली है क्वीन तो दो घंटे रुक एक दिला है रुक एकदम ऑल इन अटॅक होतो आहे सुमित वरती। त्याचे पीस जे आहेत ते खूपच अडकून राहिलेले आहेत, एक दोन तीन खूपच खराब हालत आहे। 8 पॉइंट्सने बिछडत आहेत ते, पूर्ण 8 पॉइंट्स म्हणजे सागर शाला वाटतो चेस प्लेस इंडिया मराठीसाठी कमेंटेटर। हां रुक एक और जो है इन्होंने सेक्रीफाइस कर दिया है और मैं वेट कर रहा हूँ कब वो कंपेंसेट करके चेकमेट करेंगे सुजय सकपाल को। आपने क्या खेला अभी? नहीं आप ये सब भाषा में मत बात, नॉर्मल बता सकते हो कि रुक को सरकाया। दोस्तों अभी एक जस्ट मैच हुआ है यहाँ पे और इनको लगा कि बता दो मेरे को क्या किया आपने, आप क्या वाइट थे ना? पहिलाच पीस डाऊन होतो इथेच, नाही तो पीस अप होता डाऊन होतो आहे, तू मारलो इथे कॅल्क्युलेशन मिस्टेक होता त्याच्यानंतर तरी पीस आलेलो बरोबर एक तुला मारून इथे बिशप ट्रॅप झाला मग।
मी सांगतो मित्रांनो काय आलं. याचा बिशप इथे इथे होता आणलेला यांनी, तो होता मस्त या जागेवर. त्याच्यात पण भरपूर व्हेरिएशन होते ते त्याला सांगतो मी, पण आता तुम्हाला एकदम सोपं याच्यात सांगतो. हे असं होतं कॅसल होतं आणि हे असं होतं काहीतरी आणि मी कॅसल केलेलं त्या मी खाट करून जो मारला असं इथून आला झुपकन असा येतो बिशप पॉनला मारला माझ्या. मग मी असं गेलं आणि अडकवूनच टाकलं याचं. तर बस हेच होतं आणि इथून मग डाऊनफॉल सुरू झाला. आणि मग इथून इथे मारला नाईट आला, मी नाईट विचारच केला नाही झाला ट्रॅप जरी आणि मारलं तर तू जेव्हा तो हा इथे आणलास ना तेव्हाच मला समजलं की हा प्लॅन आहे तुझा. कारण ह्या बिशपने अजून इथे रुकवर पण अटॅक करता आला असता. नाईट होता पण इथे नाही तो त्या ह्याच्यावर ठेवला असताच इथे मध्ये किंवा रुख हलवावा लागला असता नाही तर मध्ये कोणा तरी ठेवावं लागलं असतं. तू जेव्हा तो खेळला तेव्हाच मला समजलं इथे काहीतरी होईल, इथे जरा सेफ करूया. बस खतम गेल. और इधर जो आहे इधर इथे काय चालू आहे, दो बिशप एक बिशप दे दिया. बिशप सॅक्रिफाईस आहे की ब्लंडर आहे, सगळे शब्द नाही सोपे शब्द आहे ते. कसं काय नाही करणार भाई, ब्लंडर वरती तर तुमचा सगळा खेळ चालू आहे. सॉरी एक मस्त मूव आहे माहिती का, एक खतरनाक कोण आहे ब्लॅक आहे ना असं बोलू नका, प्रेशर मध्ये राहतो. जस्ट मिळू यांच्या रिझल्टवर मिळू जरा मी पण अनालाइज करतो काय सर. इथे बिशप होता ना मित्रांनो, जरा पॉज करा व्हिडिओ आणि तुम्ही विचार करा की इथे काय चांगले मूव आहे ब्लॅकसाठी. आम्हाला दिसते आहे, प्रीतमला माहीत नाही नसेल दिसत, याला दिसते आहे, आंधळ्याला पण मी तर मला वाटतं दिसेलच. कारण पण ह्यांनी चष्मा लावून पण दिसत नाही याला. वा आणि हे मासे त्याच्याहून भारी. आता जो आहे सुमितने दिला आहे प्रीतमला चान्स, पण म्हणजे प्रीतम एका डार्क रूममध्ये ट्रॅप होता, तो अजून सुद्धा डार्क रूममध्येच आहे, पण चान्स दिला आहे सुमित बोटलेने त्याला, जो वाट लावू शकत होता तो. हा काय दिसलं नाही तुला सांग ना, सांग झाली मूव झाली नाही आता प्रीतमकडे मूव आहे सांगतोय तुझी मूव सांग ब्लॉक करायचं. हीच याची बेस्ट मूव होती प्रीतमची, बेस्ट मूव काय असेल ती विचार करतोय मी आता इथे. मित्रांनो ह्याला चेक दिला आहे ते पण माहीत नव्हतं, मला वाटलं सवय झाली असेल म्हणून चेक बोलला नाही, एकदम प्रोफेशनल खेळ असेल. काय सेकंड मूव बाय प्रीतम, बेस्ट मूव बाय प्रीतम. मला दिसलं नव्हता कमीत कमी, मला तर वाटतं 7-8 इलिगल मूव झाले जेव्हा आपण नाही बघत होतो. आम्हीच दोन बघितले लाईव्ह, म्हणजे हे जेव्हा एकटे खेळत होतो तेव्हा काय चालू होतं बोर्डवर काय माहिती, ते माहिती आहे अजून बघत काय काय आहे. अरे खरं म्हणजे दोनच ऑप्शन होते तुझ्याकडे, ते त्यात पण तू इलिगल खेळलास. काय त्याचं डोकं नाही मला दिसला नाही सैनिक वाटला. हा तो सैनिक इतका मोठा असता थोडा लिगल वाटलं. मित्रांनो फक्त मी जास्त काय म्हणणार नाही, हा याचा इथे होता ना, इथे होता त्याच्या आधीचे मूव्ह इथे होता, इथे होता हा, हा कुठे होता इथे होता. तर प्रीतम इकडून होता, तर प्रीतमचा पहिला प्रीतमने कुठून तरी आणला इथे ठेवला हा, आणि मग हा इथे झुकपण इथे आला, चेक दिला. आम्ही इम्प्रेस हा खूप इम्प्रेस झालो की वा यार काय चेक दिला प्रीतमने, एकदम बेसिक मूव्ह खेळलं पूर्ण त्याच्या आय क्यूच्या हिशोबाने आणि त्यानंतर ब्रिलियन्सी केली बाय सुमित बोटले. आता तुम्ही अनालाइज करा, तुम्ही विचार करा, परत कधी येत नाही बघू पुढच्या सॅटर्डेला किती इम्प्रूव्ह होतोय ते. पण फिलहाल नाही होत इम्प्रूव्ह, हेच करायचं आहे का भाई. 150 डेज चॅलेंज खतम हो गया पास हो. अच्छा पांडव का हेरोली भाई क्या ये कैसे कर रहा है ऐसे अभी थोड़ा कम बैक आपसे इंस्पायर्ड यार मुझसे यस मैं तो रोज कम बैक करता हूँ भाई रोज कम बैक और कम फर्स्ट मिड ईयर टेक ओवर हर साल का तो मैं सोचा आज मैं भी मिड 24 टेक ओवर सही में पर सही में तो करना चाहता है ब्लॉगिंग क्यों ब्लॉगिंग ही कर रहा था मैं पहले से आज पहले से ब्लॉगिंग कर रहा है क्या सीन मेरे चैनल का नाम भूल गया शायद क्या
ब्लॉगर ध्रुव बाकी कैसा चल रहा है? अच्छा लग रहा है ब्लॉग करके? अच्छा तो लग रहा है, अभी एडिटिंग के टाइम समझेगा। पर अच्छा ये ब्लॉग आएगा कि नहीं, मतलब कैसे एकदम? भाई अभी ये आठवां ब्लॉग है, एडिट हुआ तो कमबैक। अरे तो करना है तो भाई सागर सर के साथ ब्लॉग करना, मेरे साथ क्या कर रहा है? फिर तो कमबैक ढूंढता ही रहेगा। फिलहाल अभी व्यूज जिसको आ रहे हैं। हां नाइस, 28K पास्ट वन वीक में व्यूज, तो रिस्पेक्ट। क्या साइनिंग ऑफ योर फेमस मिहिर वाघेला ब्लॉगर, कंसिस्टेंट ब्लॉगर को ही फॉलो करते रहना, तो ध्रुव को तो अनसब्सक्राइब करना बनता है। तो ये देखो, ये है फाइनल पोजिशन और ये है मिहिर वाघेला। तो दैट्स इट फॉर द स्ट्रीम हुआ ना वो विदित गुजराती। चलो दोस्तों, पीस आउट चेस क्लब को। अब हम जा रहे हैं फूड कोर्ट, वहाँ पे कुछ हुआ ठीक नहीं, तो बस इतना ही था व्लॉग। मजा आया आज, एक बच्चे से हारा और हरा दिया उसको। किसको? वो बैठा था वो। अच्छा, हराया गया उसको, वेरी नाइस। मैं देखो दोस्तों, उस बच्चे ने मुझे बोला कि उसकी रेटिंग chess.com पे 1280 है, बट आई डोंट बिलीव। तेरी कितनी है? मेरी 1307 है, लेकिन वो दोस्तों थोड़ा गैप पड़ गया है, एग्जाम में मैंने एक महीना खेला नहीं तो वो वैसा हुआ, और उन उससे खेलने से पहले मैं इसके साथ खेला था तो वो सिस्टम मिल गया। बाकी सब तो सही था भाई। मला एक सांग, चेस मध्ये गोट कोण आहे? मी। वा, परब नंद, परदीप नरवा, शुभम परब।